कुडाळमध्ये निलेश राणे यांची आघाडी 364 मतांनी त्यांनी पहिल्या फेरीमध्ये आघाडी घेतली आहे। तर उमरगामध्ये पहिल्या फेरीमध्ये ठाकरे गटाचे प्रवीण स्वामी आघाडीवर आहे। तासगावमध्ये पवार गटाचे रोहित आबा पाटील हे देखील आघाडीवर। संजय काका पाटलांना हा मोठा धक्का पहिल्या फेरीमध्ये पुसद मतदारसंघात पहिल्या फेरीत इंद्रनील नाईक 2300 मतांनी आघाडीवर। तर तासगावमध्ये रोहित पाटील पवार गटाचे आघाडीवर। तर नगरमध्ये राम जगताप यांची 2572 मतांची आघाडी। इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांची देखील आघाडी। तर भाजपा मोठा पक्ष 85 जागांवर सध्या भाजप आघाडीवर आहे। शिवसेना 26 राष्ट्रवादी 21 जागांवर आघाडीवर आहे। तर आनंद भरोसे शिंदे गटाचे परभणीचे उमेदवार हे देखील आघाडीवर आहेत। अहिल्यानगर राष्ट्रवादी काँग्रेस दादा गटाचे संग्राम जगताप 2572 मतांनी आघाडीवर। त्याची फीडमध्ये शेखर निकम अजित पवार गटाचे उमेदवार आघाडीवर। तर उमरगामध्ये पहिल्या फेरीमध्ये ठाकरे गटाचे प्रवीण स्वामी आघाडीवर आहेत। ज्ञानराज चौगुलेंना मोठा धक्का 1500 मतांनी त्यांनी आघाडी घेतली आहे। बीडमध्ये संदीप क्षीरसागर यांना मागे टाकत योगेश क्षीरसागर यांची आघाडी। तर उमरगामध्ये धक्कादायक कल आपण पाहतोय। प्रवीण स्वामी ठाकरे गटाचे उमेदवार आघाडीवर आहेत। बीडमध्ये संदीप क्षीरसागर यांना मागे टाकत आता योगेश क्षीरसागर आघाडीवर आहेत। रावेरमध्ये काँग्रेसचे धनंजय चौधरी आघाडीवर। मिरजमध्ये भाजपचे खंडे यांची आघाडी। तर भाजप मोठा पक्ष ठरताना दिसतोय। महायुती सध्या 132 जागांवर आघाडीवर आहे। तुळजापूर मतदारसंघात महायुतीचे राणा जगजित सिंग पाटील 700 मतांनी आघाडीवर। तर महायुती 132 आणि महाविकास आघाडी 122 जागांवर आघाडीवर। महायुतीला आता बहुमताचा आकडा गाठण्यासाठी अवघ्या 13 जागांची गरज आहे। भोकरदनमध्ये संतोष दानवे आघाडीवर। तर वडाळ्यामध्ये कालिदास कोळंबकर हे पहिल्या फेरीमध्ये 6581 मतांनी आघाडीवर आहे। कालिदास कोळंबकर पहिल्या फेरीत आघाडीवर। तर भोकरदनमध्ये संतोष दानवे आघाडीवर। चंद्रकांत दानवे या ठिकाणी पिछाडीवर आहेत। संतोष दानवे यांनी आपली आघाडी कायम ठेवली। वडाळ्यामध्ये कालिदास कोळंबकर आघाडीवर 6581 मतांची त्यांनी आघाडी घेतलेली आहे।